परभणी शहरातील सरफराज नगरात ख्रिसमस दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आज 25 डिसेंबर रोजी परभणी शहरातील सरफराज नगरातील क्राइस्ट चर्चमध्ये ख्रिसमस दिन साजरा करण्यात आला असून यावेळी पास्टर मुकेश कसबे यांनी सर्वप्रथम समाजाला येशूची प्रार्थना करून येशूवर मार्गदर्शन केले। यावेळी पास्टर मुकेश कसबे यांनी येशू बाबत प्रार्थना करून आज आनंद दिवस आहे व येशू यांचा जन्मदिवशी जनगणाची सुरुवात झाली होती। येशू म्हणजे प्रकाशकर्ते, येशू सण आनंदाचा आणि नाताळ सण प्रकाशाचा सण आहे आणि मनुष्याचे तारण येशूच्या जन्मामुळे आहे असे मार्गदर्शन पास्टर मुकेश कसबे यांनी व्यक्त केले। यावेळी नाताळ कार्यक्रमात पास्टर रेव मुकेश कसबे, रेव हुंबरे, सुरेश पॉल, इमलताई मेटे, फिलिप मालके, मिलिंद जाधव आदी उपस्थित होते। यावेळी आज ख्रिसमस दिन निमित्त घरोघरी येशू गॉडचे आकर्षण होते। सजावट आणि आकर्षण खूप मोठ्या प्रमाणात दिसून आले। यावेळी नाताळ दिनानिमित्त ख्रिश्चन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। प्रार्थना करू। पहिला आणि शेवट आहेस। आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे। परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे। राष्ट्रासमक्ष आपले न्याय प्रकट केले आहे। त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता यांचे स्मरण केले आहे। पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे। अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा। उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा। परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वस्त्र स्तोत्र गा। कर्णा व शिंग वाजून परमेश्वर राजा समोर जयघोष करा। समुद्र मुकेश कसबे, क्राइस्ट चर्च सी एन आय परभणी, चर्च प्रिस्ट इन्चार्ज आहे आणि आमच्या आज नाताळाच्या सणाच्या निमित्तानं देव बापानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे संपूर्ण मानव जातीला जी एक अनमोल भेट दिलेली आहे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। आणि त्या नाताळाच्या सणानिमित्त देव बापानं संपूर्ण मानवाला तारण, सार्वकालिक जीवन, आनंद, शांती, प्रकाश दिलेला आहे आणि म्हणून संपूर्ण जगानं या ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये यावं, प्रभू ख्रिस्ताचा प्रकाश परिधान करावा आणि नाताळाचा सण साजरा करावा। आणि म्हणून आमच्या क्राइस्ट सी एन आय परभणीच्या वतीनं संपूर्ण सर्वांना, सर्व नागरिकांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नाताळ आणि नवीन वर्ष सर्वांसाठी आशीर्वादाचं, कृपेचं, आनंदाचं, शांतीचं, समाधानाचं, स्वर्गीय आनंदाचं जावं, याच आमच्या प्रार्थना। थँक्यू।